गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टैंडर्ड थर्ड सब्जेक्ट इंग्लिश, डेज ऑफ द वीक। लिसन, रिपीट एंड रिसाइट। ऐका, म्हणा आणि इतरांना म्हणून दाखवा। सोलोमन ग्रँडी बॉर्न ऑन मंडे। सोलोमन ग्रँडी याचा जन्म सोमवारी झाला। क्रिसेंट ऑन ट्यूसडे, मंगळवारी त्याचे नाव ठेवले। मैरिड ऑन वेन्सडे, त्याचे लग्न बुधवारी झाले। टूक इल ऑन थर्सडे, गुरुवारी तो आजारी पडला। वर्स ऑन फ्रायडे, शुक्रवारी तो अधिकच म्हणजे जास्तीचा आजारी पडला। डाइड ऑन सॅटरडे, शनिवारी तो मरण पावला। बरीड ऑन संडे, रविवारी त्याला दफन केले, पुरले। That was the end of Solomon Grundy. Solomon Grundy याचा अशा प्रकारे शेवट होतो। या कवितेमध्ये आठवड्याचे दिवस म्हणजे आठवड्याचे वार आलेले आहेत। मंडे सोमवार, ट्यूसडे मंगळवार, वेन्सडे बुधवार, थर्सडे गुरुवार, फ्रायडे शुक्रवार, सॅटरडे शनिवार, संडे रविवार। Like this, today we learned standard third subject English, days of the week. अशा प्रकारे आज आपण इयत्ता तिसरी मधील इंग्रजी विषयातील days of the week म्हणजेच आठवड्याचे दिवस, वार हा घटक अभ्यासला। धन्यवाद।